ते सुखी करा
वजन हो गया है, वजन स्वाद हो गया है। मंडळी जन्माला आल्यावर आपल्याला अनेक प्रश्न पडतात, कोण रक्षितो गर्भामध्ये, कोण रक्षितो गर्भामध्ये, कोण पुरवितो तेथे वारा, कोण निर्मितो वारासाठी जन्मा आधीच अमृत धारा, कोण छेडितो श्वासामध्ये प्रभु स्मरणाच्या मंजुळ तारा, कोण निर्मितो नाद अनाहत जाने उजळे मन पाना, कोकिळ कंठी कोणी दिले गंधर्वाचे अपूर्व देवा, कोकिळ कंठी कोणी दिले गंधर्वाचे अपूर्व देणे, वसंत येता आमृत रूप कोण पुलवितो त्या ठिकाणी, कोण कसे या प्रश्नापाठी, कोण कसे या प्रश्नापाठी आयुष्याची संध्या होते शरण दाता सद्गुरुला, मग कर्त्याची ओळख होते गुरु कृपेच्या ऋणातून, या कोण कसे होईल उतराई हात मस्तकी सदैव बसल, जैसा ठेव कसे आई हात मस्तकी सदैव बसल, जैसा ठेव कसे आई। आपल्या आतमध्ये ईश्वर आहे, त्या ईश्वराला आपण शरण केलं पाहिजे, याला आत्मसाक्षात्कार म्हटलं आहे। सहस्त्र अपराध जरी का केले क्षमा करील गुरु माय, आता तरी जाय जाईले खरे सद्गुरुचे पाय, असं समर्थ रामदास स्वामींनी म्हटले। कारण मंडळी एक ना एक दिवस सुखांची नायसा संपते, तुमच्यातील विषय नष्ट होतील, अहो तुम्ही भकास व्हाल, निष्कारण सर्व दिसेल, तेव्हा या मरु उद्यानात हात देणारा एकमेव तत्व आहे, आणि ते तत्व कोणतंय तर ते तत्व आहे गुरु। भूतकाळाचा दुवा आणि भविष्य काळाचा दिवा म्हणजे गुरु, जो लघु नाही तो गुरु, आणि जो लघुलाही गुरु करतो तो खरा गुरु। गुरु या शब्दाचा अर्थ असा आहे की भू म्हणजेच अंधकार आणि रू म्हणजे त्याचा निरोधक, अज्ञानाचा अंधकार नाहीसा करतो तो खरा गुरु असतो। आपल्याला माहिती आहे की जगाचे जगद्गुरु दत्तात्रेय यांनी आपल्या जीवनामध्ये 24 गुरु केलेले आहेत। मंडळी त्यांना कदाचित हेच दाखवून द्यायचं असेल की स्वतःकडे लघुत्व घेतलं की समोरच्यातलं गुरुत्व हे आपल्याला आपोआप दिसत असत। गुरु एक जगी त्राता, त्राता म्हणजे सारणार आहे, गुरु एक जगी त्राता गीत आहे सुधीर ओगे यांचं, संगीत सुधीर कडके आहे लिहिलेलं आहे, ऐकूया गुरु एक जगी त्राता। प्रफुल्ल रे म्हणलं सारण We're home, shine.
मराठी साहित्य अध्यात्माची परंपरा या सगळ्यामध्ये आपण ज्यांचं नाव घेतो ते म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. उपजत ज्ञानी असं आपण त्यांना म्हणतो आणि ज्ञानोबा माऊली म्हणजे खरं तर परब्रह्मच. ते ज्ञानोबा माऊली त्यांची एक रचना आपल्या भेटीला येते. सुरुवातीला आपण ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्य त्यांची रचना आता भेटीला येते. ते म्हणते मोगरा फुलला मोगरा फुलला फुले देखीचा बहरू कळी असेल इवलेचे रोप लाविलेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनामध्ये. निवृत्तीनाथाने एक लहानसे रोप आत्मज्ञानाचे बीज पेरले त्यातून जीवनव्यापी उपासनेची वेल अंकुरी होऊन ती आकाशावर चढली. अहो बघता बघता तिला विचारूपी असंख्य फुले लागली. जितकी वेचावी तितकी फुलं ती नवीन नवीन येत आहे. हे विचार कुसमे मनाच्या गुंफीत गुंफण्याचं भाग्य माऊली म्हणताय मला लाभलंय. त्याचा सुंदर हार बनवून माऊलीने तो हार भगवंताला समर्पित केलेला आहे.
जरा जयकारा मोठ्याने बोलू सद्गुरु भगवान महाराज की जय. क्या बात.